सीमा हैदर खरंच ISI एजंट आहे का? ATF चौकशीमध्ये कोणत्या गोष्टींचा खुलासा झाला? तर जाणून घेऊया सर्व माहिती. नमस्कार, मी तेजस आणि तुम्ही पाहताय TMK मराठी न्यूज. आपण कालच चॅनलवर एक पोस्ट केली होती, सीमा हैदर पाकिस्तानी एजंट आहे की प्रेमिका आहे. त्या पोस्टमध्ये 1300 लोकांनी आपला सहभाग नोंदवला आहे आणि त्यातील 18% लोकांच्या मते ती प्रेमिका आहे, तर 82% लोकांचं मत आहे की सीमा हैदर ही पाकिस्तानी एजंट आहे. तर आता आपण जाणून घेऊयात ती ISI एजंट असण्याच्या शक्यतेचे काही ठळक पुरावे जे ATF चौकशीमध्ये समोर आलेत. तर सीमा हैदर हिचे भाऊ आणि काका हे पाकिस्तानी आर्मीमध्ये कार्यरत आहेत. शिवाय सीमा ही सचिनशिवाय भारतातल्या मुख्यतः दिल्ली NCR मधल्या काही तरुणांशी पबजीच्या माध्यमातून संपर्कात होती. तिने तिचे वय हे 27 वर्ष सांगितले आहे, पण तिचा आणि गुलाम हैदरचा 2014 मध्ये निकाह झाला, तेव्हा तिचं वय 20 वर्ष होतं. त्यानुसार आता तिचं वय हे 29 वर्ष असायला हवं होतं, पण पाकिस्तानच्या ID कार्डवर तिची जन्मतारीख 1 जानेवारी 2002 आहे, म्हणजे त्यानुसार तिचं वय हे 22 वर्ष असायला हवं. तर तिचं खरं वय काय आहे, तिने वयाचे खोटे पुरावे का उपस्थित केले असतील हा प्रश्न उद्भवतो. तपास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमाने भारतात येण्याअगोदर तिने तिच्या फोनमधला सर्व डाटा डिलीट केलाय आणि सिम कार्ड देखील तोडले. तिने नेपाळमध्ये देखील एक सिम कार्ड खरेदी केलं, पण भारतात येताना सचिनशी संवाद साधताना तिने इतरांकडून हॉटस्पॉट घेतला. तिला फक्त सचिनच्या प्रेमासाठी भारतात यायचं होतं, तर तिने आपल्याला ट्रॅक करता येणार नाही याची काळजी का घेतली अशी शंका ATSला आहे. नेपाळ भारत बॉर्डरवर सीमाला तपासणीशिवाय कसं काय निसटतं आलं, बॉर्डरवरच्या तपास अधिकाऱ्यांना कोणती उत्तरं द्यायची, काय माहिती द्यायची हे तिला कोणी सांगितलं होतं? आपण फक्त 5वी शिकलेलो आहोत असं सांगणाऱ्या सीमाला अस्खलित इंग्रजी बोलता येतं, उत्तम कम्प्युटर चालवता येतो. तिचे सोशल मीडिया अकाउंट्स, पबजी अकाउंट्स हे मरियम खान या फेक नावाने होते. तिच्याजवळ सापडलेले फोन, ID कार्ड, बनावट आधार कार्ड, जन्मतारखेचे घोळ आणि ती या परिस्थितीत तपास अधिकाऱ्यांना देत असलेली उडवाउडवीची उत्तरं, या सगळ्या गोष्टींमुळे ATSने सीमाच्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय. व्हिडिओ आवडल्यास TMK मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.